इश्यूज येणार आहेत हे प्रेझेंटेशनच्या माध्यमातून समजावून द्यावं आणि मग त्यांनी त्यांची भूमिका त्यातनं ठरवावी याकरता या विषयाचा ज्यांनी अभ्यास केला गेली काही महिने किंवा एक 2-3 वर्ष असं म्हणूया आपण ते आर्किटेक्ट सारंग यादवाडकर हे आपले पुढे याचं प्रेझेंटेशन करतील आणि मग त्याच्यानंतर काही शंका असतील तर त्या आणि मग आपण आपली भूमिका काय घ्यायची ते ठरवू शकता. यासाठी आम्ही सर्वच राजकीय पक्षांना आता या गेल्या 1-2 दिवसात पत्र दिलेली आहेत की तुम्ही तुमच्या सोयीची वेळ सांगा आणि त्यावेळेला आम्ही तुमच्यासाठी प्रेझेंटेशन करू. फॉर्च्युनेटली आता एकदम 5-6 पक्षांनी आजच्या दिवसासाठीचं प्रेझेंटेशनचा ओके दिला आणि म्हणून हा आपण एकत्र कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याच्यामध्ये एनसीपी, शरद पवार साहेब गट, उद्धव ठाकरे गट, शिवसेना, त्याच्यानंतर आप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस असे 5 पक्षांचे प्रतिनिधी आता इथं आलेत. त्यांचे नगरसेवक आलेत, ते पदाधिकारी आलेत आणि या सगळ्यांसाठी हे आता प्रेझेंटेशन होणार आहे. बाकीचे पार्टी जसं जसं आम्हाला बोलवतील तसं तसं त्यांच्या पुढे पण आम्ही प्रेझेंटेशन करणार आहोत आणि मग प्रत्येक पक्ष आपापली भूमिका ठरवू शकतो. मी सारंगला विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन सुरू करावं. नमस्कार. मी प्रत्यक्षात आपण बऱ्याच जणांनी हे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या संदर्भात मी केलेली प्रेझेंटेशन बघितली असतील, सगळे इश्यूज पण आपल्याला माहिती असतील. मी आज जे काही इश्यूज आहेत ते अगदी ब्रीफली तुमच्या समोर मांडणार आहे, एक आजचा स्नॅपशॉट क्लिअर करण्यासाठी आज काय परिस्थिती आहे आणि बेसिकली लीगल फ्रंटवर आज ह्या प्रोजेक्टचे काय स्टेटस आहे. इथपर्यंत येऊन मी थांबणार आहे आणि त्यानंतर मुख्यतः आमची विनंती अशी की ह्या आपण जे सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आलेले आहात इथे आपल्याला सगळ्यांना मिळून जॉईंटली याचं पुढे कसं करायचं, काय आहे परिस्थिती याचा अंदाज घेऊन पुढची स्ट्रॅटेजी ठरवायची हा मुख्य याच्या मागचा उद्देश आहे. तर बेसिकली आपण एक पटकन या प्रकल्प काय आहे याची माहिती घेऊया. तिकडचं बंद करता आलं तर बेसिकली ही गुगल इमेज आहे. हे पुणे शहर आहे, याच्यात आपण जर पाहायला गेलं म्हणजे आता आपण पहिल्यांदा सद्यस्थिती काय आहे हे बघू आणि म्हणजे आपल्यावर आपल्याला या प्रकल्पाचे काय परिणाम होणार आहे, काय इम्पॅक्ट होणार आहे हे नीट लक्षात येईल. हे पुणे शहर आहे, हा मुळा मोठ्याचा संगम आहे. पुण्यात मुळात 5 नद्या येतात, मुळा मोठा, पवना, राम नदी, देव नदी आणि इंद्रायणी अशा या 5 नद्या इथं येतात. या 5 नद्यांचे इथे वरती 7 डॅम्स आहेत आणि पुण्यापासून अगदी जवळ अंतरावर 7 डॅम्स आहेत. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमगड, मुळशी, पवना आणि कासारसई. ह्या 7 डॅम्सच्या व्यतिरिक्त इथे हे 3 संगम पुणे शहरात होतात. 3 मोठे संगम म्हणजे छोटे छोटे संगम सोडून द्या, मोठे 3 संगम हे पुणे शहरात आहेत. संगमांचा काय परिणाम होतो पुरांवर याचा स्टडी असणं हे खूप महत्वाचं आहे. तर ही थोडक्यात आता पुण्याची जिओग्राफिकल पोझिशन आहे. नंतर
2014 साली टेरी म्हणून जे ऑर्गनायझेशन आहे, द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, त्यांनी महाराष्ट्रावर क्लायमेटचा काय परिणाम होणार आहे आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे याच्यावर अभ्यास करून एक खूप मोठा रिपोर्ट राज्य सरकारकडे दिलेला आहे. त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की पुणे रिजनमध्ये पुढच्या काही वर्षात 37.5% वार्षिक पावसाचं प्रमाण वाढणार आहे. 37.5% वार्षिक पावसाचं प्रमाण वाढणं हा खूप मोठा फरक आहे आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की या नदीशी रिलेटेड किंवा पाण्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टींमध्ये कन्सिडर करण्यासाठी. एवढंच नाही, त्यांनी एवढंही म्हणलेलं आहे की द जनरल ट्रेंड इन द प्रेसिपिटेशन सजेस्ट दॅट फॉर द सह्याद्रीज देअर वुड बी इन्क्रीज रेनफॉल विथ रिड्युसिंग नंबर ऑफ रेनी डेज. म्हणजे पावसाचं प्रमाण वाढणार आहे परंतु पावसाचे दिवस कमी होणार आहे. ते त्या रिपोर्ट मधलेच शब्द आहे. थोडक्यात काय, ढगफुटीचं क्लाउड बर्स्टचं प्रमाण वाढणार आहे आणि हे आपण ऍक्च्युअली अनुभवतोय पुण्यामध्ये. गेले कित्येक वर्ष अनुभवतोय. एकदम आंबील ओढ्याचा आपण पूर पाहिला 2019 साली. ओढा 11 किलोमीटर लांबीचा, त्याचा कॅचमेंट एरिया म्हणजे कात्रजची व्हॅली, त्या 11 किलोमीटर लांबीच्या ओढ्याने, त्याला आपण अजून नदीचं स्टेटस पण दिलेलं नाहीये, म्हणत पण नाही, त्यांनी केवढा हैदोस घातला होता. 25 जणांचे त्याच्या जीव गेले, शेकडो गाड्या वाहून गेल्या. हा एका ओढ्याचं झालेलं आहे आणि हे केवळ क्लाउडबर्स्टमुळे झालेलं आहे आणि ही फ्रिक्वेन्सी क्लाउडबर्स्टची वाढणार आहे हे 2014 सालीच राज्य सरकारकडे टेरीनी सांगितलेलं आहे. आता रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटचा जो डीपीआर कॉर्पोरेशनने तयार केलेला आहे, खूप मोठा डीपीआर आहे. त्या डीपीआर मधले जे काही हे महत्वाचे, याच्याही व्यतिरिक्त अजून त्यांचे काही भाग आहेत, परंतु हे जे महत्वाचे आहेत, मेन रिपोर्ट, हायड्रॉलिक रिपोर्टचे 2 भाग आणि एन्व्हायरमेंट इम्पॅक्टचा रिपोर्ट, हे जे 4 महत्वाचे भाग आहेत, हे भाग जे आहेत 1034 पानं आहेत या सगळ्याचे मिळून. या 1034 पानांमध्ये क्लायमेट चेंज या 2 शब्दांचा एकदाही उल्लेख नाही. म्हणजे क्लायमेट चेंजचे काय परिणाम होतील याचं कुठेही कन्सिडरेशन नाही, उल्लेखही नाहीये. असा हा तपशीलवार अहवाल, डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट या प्रकल्पाचा कॉर्पोरेशनने तयार करून घेतलेला आहे आणि त्याला मान्यता पण दिलेली आहे. मी तर असं ऐकलं, जीबी समोर हा ठेवला गेला, त्यावेळेला जीबीला काहीही अधिकाऱ्यांनी सांगितलं नाही, कम्युनिकेट केलं नाही की याचे काय परिणाम होणार आहेत, त्याचे महत्वाचे भाग काय आहेत, काहीही कोणाला सांगितलं. आता या प्रकल्पाची ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, रिड्यूस रिस्क ऑफ फ्लडिंग, पूर पुण्यातले कमी करणं हे सगळ्यात पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे. क्लीन द रिव्हर आणि पोल्युशन फ्री करायची नदी हे दुसरं ऑब्जेक्ट आहे. काही चुकीचं नाही, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. रिटेन अँड रिप्लेनिश वॉटर, तीन जे आहेत महत्वाचे टॉप जे त्यांचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्याच्या बाबतीत काय होतंय एवढं पटकन बघूया. आता ह्या रिपोर्टमध्येच यांचा जो डीपीआर आहे, या डीपीआर मध्येच 25, एकीकडे त्यांच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये म्हणतात की रिड्यूस द फ्लड लेवल्स, हा पहिला त्यांचा ऑब्जेक्टिव्ह आहे, आणि या डीपीआर मध्येच त्यांनी काय म्हणलेलं आहे, रिव्हर फ्रंट इज नॉट अ फ्लड कंट्रोल स्कीम अँड ऍज सच इट इज नॉट सपोज टू प्रोव्हाइड ग्रेटर प्रोटेक्शन टू द एरियाज ऑन द रिव्हर बँक्स विच हॅव इवन अदरवाइज बीन डॅमेज बाय फ्लड्स. म्हणजे एकीकडे खपवताना, हा प्रकल्पाला मान्यता मिळवताना ढोल बडवायचे की याच्यामुळे पूर पातळ्या उतरणार आहेत, आणि इथे हा कोपऱ्यात एक डिस्क्लेमर टाकून द्यायचा, म्हणजे उद्या समजा काही पुणेकर वाहून गेले, काही जीवितहानी झाली, वित्तहानी झाली, तर प्रकल्पाचे सल्लागार किंवा मनपा त्याला जबाबदार असणार नाही. कारण आम्ही लिहिलेलं आहे इथे 10 लाख रुपयाचं रोलेक्स घ्यायचं आणि त्याच्या खाली एक चिठ्ठी असायची की हे वेळ बरोबर दाखवेलच की नाही याची आम्ही शाश्वती देऊ शकत नाही, असंच झालं ना हे. आणि सी वी आर बीइंग टेकन फॉर अ स्वीट राईड, नथिंग मोअर दॅन दॅट. आणि हे मान्य होतंय, सर्व पातळ्यांवर हे मान्य होतंय, आणि या प्रकल्पाला 100 कोटी रुपयांचं फंडिंग होतंय त्याच्यामुळे. आता हे म्हणतात की पूर पातळ्या कमी होतील. आता इथे काय म्हणलेलं आहे, हे दोनच चार्ट मी तुम्हाला दाखवतो. वरचा आहे तो आउटपुट ऑफ मुळा रिव्हर अप टू संगम फ्रॉम हेक्रास फॉर फ्लड डिस्चार्ज ऑफ 100 इयर रिटर्न पीरियड. 100 वर्षातून एकदा येणाऱ्या पुराचं पूर पातळी, डब्ल्यू एस एलिव्हेशन, डावीकडून जो
पाचवा जो कॉलम आहे वॉटर सरफेस एलिव्हेशन म्हणजे पूर पातळी, ती तिथं किती दाखवलेली आहे 544.32 ही नॉर्मल रिव्हर बेड मधली दाखवलेली आहे संगमापाशी मुळा नदीची. यांच्याच हायड्रॉलिक रिपोर्टमध्ये हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आउटपुट ऑफ मुळा रिव्हर अप टू संगम फ्रॉम हेक्रास म्हणजे ते सॉफ्टवेअर असतं हेक्रास फॉर फ्लड डिस्चार्ज ऑफ 100 इयर रिटर्न पिरियड म्हणजे त्याच पुरासाठी इन चॅनलाइज सेक्शन म्हणजे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरची काय परिस्थिती असेल तर इथेही त्यांनी पातळी दाखवलेली आहे 545.85. म्हणजे यांचा हायड्रॉलिक रिपोर्टच दाखवतो की 545.85 ही पूर पातळी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर असेल, वेरएज आता त्याच प्रवाहासाठी पातळी आहे 544.32 ते 1.53 मीटर म्हणजे 5 फुटांनी ही मुळा नदीमध्ये पूर पातळी वाढणार आहे हे याच्या डीपीआर मध्येच म्हटलंय. 5 फुटांनी व्हर्टिकल राईज म्हणजे कित्येकशे मीटर्सचा सबमर्जन्स झाला, हा व्हर्टिकल राईज झाला फक्त पाण्याचा, तर पाण्याचा फुगवटा जो आहे पसरणं जे आहे हे काहीशे मीटर्स दोन्ही किनाऱ्यांवर होणार आहे याच्यामुळे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता हा समजा पुण्याचा हा कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवरूनच घेतलेला नकाशा आहे, ही मोठा नदी आहे खडकवासल्याकडून येते इथं संगमापर्यंत जाते. या मोठ्या नदीला हे अनेक त्याच्या ट्रिब्युटरीज येऊन मिळतात, जाळं आहे अक्षरशः ओढ्यांचं धरणानंतर. ह्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत ते ह्याचा जो ऍक्च्युली म्हणजे पुण्याच्या ऊर्ध्व बाजूची अपस्ट्रीमची धरणं आणि पुणे शहर याच्या मधला जो कॅचमेंट एरिया आहे जे पाणलोट क्षेत्र आहे हे आहे 1300 चौरस किलोमीटरचा. हेही या रिपोर्टमध्येच म्हणलेलं आहे टू बी प्रिसाइज 1296.42 स्क्वेअर किलोमीटर्सचं हे मुक्त पाणलोट क्षेत्र आहे, फ्री कॅचमेंट एरिया. आणि धरणातून जो विसर्ग सोडला जातो त्या व्यतिरिक्त या मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये जो पाऊस पडत असतो त्यांनी जे नदीला पाणी येऊन मिळतं ते पण पुण्यातल्या पूर पातळ्या काढताना गृहित धरलं पाहिजे, हा नियम आहे, हा जलसंधारणचा नियम आहे. पण या प्रकल्पामध्ये या फ्री कॅचमेंट एरिया मधून येणारा 1.5 लाख क्युसेक्स प्रवाह 1300 चौरस किलोमीटर मधल्या पावसाचं पाणी हे पूर पातळ्या काढताना कुठेही गृहित धरलेले नाही, त्याच्यातला एक थेंब पण गृहित धरलेला नाहीये आणि हे त्यांचा प्रकल्प अहवालच दाखवत आहे. हा मुळा मोठेचा संगम आहे, ही मुठा आहे इकडून मुळा आहे आणि मग ही मुळा मोठा होत जाते, हे नाईक आयलंड्स आहे. आता याच्यात त्यांनी पाण्याच्या पातळ्या कशा दिलेल्या आहेत हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, तर पूर पातळी मुठ्याची असेल 544.1 आणि मुळ्याची असेल 545.85. या दोन्ही नद्या संगमापाशी एकमेकींच्या पेक्षा 6 फुटाचा फरक असणार, मी कधी बघितलेला नाहीये असा पाण्याचा फरक. संगमापाशी दोन्ही नद्यांचे पातळी एकच असते साधारणपणे कारण ती एकच वॉटर बॉडी असते, पण इथे 6 फुटाचा त्यांनी फरक दाखवला. एवढंच नाही तर मुठाचं 544.1 आणि संगम झाल्यानंतर पाण्याची पातळी 546.65 म्हणजे 9.5 फूट अशी वरती वाढणार आहे. जगात कुठेही निसर्ग नियम काय सांगतो की उताराने पाणी जातं, पाण्याची लेवल ही खाली 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 होत जाते नदीच्या सरफेसची, परंतु इथे हा नवीन शोध लावण्यात आलेला आहे की संगमापाशी पाणी असं 9.5 फूट उभंच भिंतीसारखं वरती चढेल आणि परत व्हायला लागेल आणि हे त्यांच्या ड्रॉइंग मध्ये पण दिलेलं आहे. हा त्यांच्या पोर्टफोलिओ मधला सेक्शन आहे, हे पाणी असं असं आलं इथे परत असं संगमापाशी उभं चढलं आणि परत खाली जायला. ही ड्रॉइंग लहान मुलाच्या लक्षात येईल असं आहे पण ह्याला मान्यता मिळतीये, का मिळतीये हे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आणि हे रेटून पुढे दाबलं जात आहे. प्रत्यक्षात ही पातळी इथून अशी काढायला पाहिजे आणि ही पूर पातळी जर अशी काढली तर किती पूल पुण्यातले पाण्यात जात आहेत पहा. हे केवळ सोयीनं ड्रॉइंग सगळी सोयीनं केलेली आहेत, मिसरिप्रेझेंट करतात फॅक्ट्स, अनेक गोष्टी यांनी गृहित धरलेल्या नाही आहेत त्यामुळे हे असं दिसतंय. आयुक्तांनी लिहिलेलं पत्र, आयुक्तांनी लिहिलेल्या पत्रात काय म्हणलंय, महापालिका आयुक्त कक्ष 2020 साली पत्र लिहिलेलं आहे.
प्रस्तावित नदीकाठ विकसन प्रकल्पामध्ये नदीच्या अस्तित्वातील पात्राची पूरवहन क्षमता वाढविण्यासाठी नदीपात्रातील अडथळे काढण्यात येणार आहेत व नदीचा काठछेद वाढवून 25 व 100 वर्षात येणाऱ्या पुरावांपासून नदीकाठ सुरक्षित करण्यात येणार आहे. म्हणजे नदीचा काठछेद वाढवून हे आयुक्तांनीच कळवलेलं आहे. पीएमसी कमिशनरनी चीफ सेक्रेटरी वॉटर रिसोर्सेस ना आता त्यांनीच दिलेला हा एक चार्ट आहे. कॉर्पोरेशननीच दिलेला जलसंधारणकडे सबमिट केलेला आहे. ह्या चार्ट मध्ये काय दाखवतंय इथं आहे पहा वॉटर सरफेस एलिव्हेशन या ठिकाणी 544.2 चं 545.89 म्हणजे 5 फूट 7 इंचांनी तिथे पाण्याची पातळी वाढते. हा आयुक्तांनीच दिलेलं पत्र आहे. आणि इथे हा क्रॉस सेक्शन नदीचा जो आहे पहा एक्झिस्ट फ्लो एरिया म्हणजे क्रॉस सेक्शन एक्झिस्टिंग 1860 चौरस मीटर आणि त्याचा केला जातोय 1151 चौरस मीटर म्हणजे 38% नदीचा क्रॉस सेक्शन हा कमी केला जातोय. तुम्ही कल्पना करा कुठल्याही प्रवाहाची जर रुंदी कमी केली तर त्यातून वाहणाऱ्या पाण्याची पातळी खाली जाईल का वरती जाईल? वरतीच जाणार. परंतु इथं हे करून सुद्धा यांचं म्हणणं आहे की पूर पातळ्या खाली जाते. हा नदीचा ओरिजिनल क्रॉस सेक्शन हे आउटलाईन जे आहे आणि त्याच्यात अशा प्रकारे भिंती बांधून इथे राडा रोडा टाकून हे इथे ही एक्झिस्टिंग रेड लाईन ती इथं खाली येईल असं म्हणलंय. हे सुद्धा त्यांच्या डीपीआर मधलंच ड्रॉईंग आहे. 2 मीटरनी रेड लाईन खाली येईल आणि 3 मीटरनी ब्लू लाईन खाली येईल. एवढा नदीचं स्क्वीज करून नदीचा क्रॉस सेक्शन कमी करून असं होईल असं त्यांचं कॉर्पोरेशनचं म्हणणं आहे. आता आम्ही आता इथं एका ठिकाणी मोजलं इथे किती ही 238.97 समजा 239 मीटर ही नदीची ओरिजिनल विड्थ आहे. हे गुगल सॅटेलाइट गुगल अर्थवरून घेतलेलं मेजरमेंट आहे. 239 मीटर नदीची विड्थ आहे आणि इथे त्याच ठिकाणी त्याच स्पॉटवर आता हे जे काम चालू आहे हे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटचं त्याच्यानंतर नदीची रुंदी आलेली आहे 159.40 ते 160 मीटर पर्यंत. म्हणजे 240 मीटर कुठं 160 मीटर कुठं एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही नदीची जे दोन्ही रायपेरियन जो जी असतात ते तिथं रस्ते करताय तिथे भर टाकताय हजारो डंपर राडा रोडा तिथे टाकला जातोय आणि नदीची रुंदी कमी करण्यात येते. काही ठिकाणी तर असं आहे की हे जे त्या एम्बँकमेंट बांधतायत या एम्बँकमेंट नदीच्या बाहेरची जी जमीन आहे त्याच्यापेक्षा वरच्या पातळीला बांधतायत. हा सुद्धा त्यांच्या डीपीआर मधला क्रॉस सेक्शन आहे. ते ह्या एम्बँकमेंट जे आहेत ही जमिनीची पातळी याच्या वरती बांधतायत. अशा परिस्थितीत जे सरफेस रन ऑफ जे असतात शहरातलं जे पावसाचं पाणी जे असतं ते नदीला जाऊन मिळणार कसं? कारण जर तुम्ही नदीमध्ये आणि शहराच्या मध्ये जर भिंत बांधली तर ती भिंत हे पाण्याला नदीत जाऊच देणार नाहीये. आणि याच्यामुळे जे खूप मोठ्या प्रमाणावर शहरात अनेक ठिकाणी जे फ्लडिंग विल पाणी तुंबून त्याला फ्लुवियल फ्लड्स म्हणतात. नदीचं पाणी ज्या वेळेला वरती चढतं आणि पसरतं त्याला फ्लुवियल फ्लड्स म्हणतात आणि याला फ्लुवियल फ्लड्स म्हणतात. तर फ्लुवियल फ्लडिंग सुद्धा पुणे शहरात अनेक ठिकाणी याच्यामुळे निर्माण होणार आहे. अशा ह्या आरसीसीच्या भिंती बांधल्या जाणार आहेत. याच्यामुळे जे नदीकडे येणाऱ्या ज्या ऍक्वाफर्स आहेत किंवा नदीतून विहिरींकडे रिचार्ज आणि डिस्चार्ज करणाऱ्या ज्या ऍक्वाफर्स आहेत या दोन्ही प्रकारचे हे काही झरे जे आहेत भूगर्भातले याचा नदीशी संबंध पूर्णपणे कायमस्वरूपी तुटणार आहेत. त्यामुळे याचा भूजलावरही खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे. कॉर्पोरेशन नेहमी ढोल बडवतंय की आम्हाला या प्रकल्पाला सीडब्ल्यूपीआरएसनी मान्यता दिली आहे. म्हणून आम्ही सीडब्ल्यूपीआरएसला विचारलं की तुम्ही याला मान्यता दिली असताना काय अभ्यास केला याचा काही अभ्यास केला असेल ना प्रकल्पाला मान्यता दिली त्यावेळेला सीडब्ल्यूपीआरएसने आम्हाला काय कळवलेलं आहे 5 एप्रिल 2021 आहे सीडब्ल्यूपीआरएस डीड नॉट कंडक्ट एनी स्टडी ऑफ आरएफडी फॉर पीएमसी. म्हणजे सीडब्ल्यूपीआरएसने याचा काहीही अभ्यास केलेला नाही. हे सीडब्ल्यूपीआरएसने दिलेलं पत्र आहे. सीडब्ल्यूपीआरएस इज नॉट अ क्लिअरिंग अथॉरिटी इन द मॅटर. असं असताना सुद्धा काहीतरी पत्रव्यवहार तयार करून कॉर्पोरेशन याच्या आधीचा पत्रव्यवहार दाखवून जे सगळीकडे सांगतायत सगळ्यांना मिसलीड करतायत
सरकार दरबारी सुद्धा कन्व्हिनियंटली मिसलीड करतायत की आम्हाला सीडब्ल्यूपीआरएसने परवानगी दिली आहे, हे तद्दन खोटं आहे. कुठल्याही याच्या बांधकामात इंडियन स्टँडर्ड जे आहेत ते फॉलो झाले पाहिजेत, हा प्रोटोकॉल आहे कुठल्याही कामात. तर आता नदीमध्ये जे ते एम्बँकमेंट बांधतायत, भिंती बांधतायत नदी पात्रात दोन्ही बाजूनी आत येऊन, तर त्या एम्बँकमेंटच्या बाबतीत हे इंडियन स्टँडर्ड आहेत, गाईडलाईन्स फॉर प्लॅनिंग अँड डिझाईन ऑफ रिव्हर एम्बँकमेंट. त्याच्यात त्यांनी काय म्हटलं, अलाइनमेंट अँड स्पेसिंग ऑफ एम्बँकमेंट, त्या एम्बँकमेंट कुठे बांधाव्यात. As far as possible, embankments should be aligned on the ridge of the natural banks of the river where land is high. म्हणजे नदी पात्र संपल्यानंतर जी अशी वरच्या बाजूला जी जमीन असते तिथे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एम्बँकमेंट बांधा, आत बांधू नका, नदी पात्रात बांधू नका. आत्ता काय चालू आहे, ह्या ज्या एम्बँकमेंट बांधणं चालू आहे, कॉन्क्रीटच्या दगडांच्या एम्बँकमेंटचं जे काम चालू आहे, हे पूर्णपणे ब्लू लाईनच्या आत येऊन, जो प्रोहिबिटिव्ह झोन आहे ब्लू लाईनच्या आत येऊन हे बांधकाम चालू आहे. आणि ही इंडियन स्टँडर्ड पण पूर्णपणे व्हायोलेट केलेली आहे त्याच्यामुळे. रिव्हर पोल्युशन, त्याच्यात दुसरा त्यांनी मुद्दा म्हणलेला आहे की नदी स्वच्छ करणं. पोल्युशनचं काय स्टेटस आहे आपण बघूया. इरिगेशन कडून पुण्याला 1732 MMD वॉटर सप्लाय होतो. ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन जे आहे, जे कधीही कॉर्पोरेशन हिशोबात धरत नाही, ते 310 MMD आहे. त्यामुळे टोटल वॉटर कन्झम्पशन पुण्याचं किंवा टोटल वॉटर सप्लाय हा 2042 MMD आहे. सीपीसीबीच्या नॉर्म्स प्रमाणे जेवढा पाण्याचा आपण वापर करतो त्याच्या 80% पाण्याचं सुवेज होतं. त्याप्रमाणे 1634 MMD हे पुण्याचं वेस्ट वॉटर जनरेशन आहे. 1634 MMD आत्ता आपण फक्त 477 MMD ची सुवेज ट्रीटमेंट प्लांट आहे. म्हणजे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणजे ही एसटीपीज 100% एफिशियन्सी काम करतायत असं जरी आपण गृहित धरलं, तरी आपण जेमतेम 29-30% पाणी वेस्ट वॉटर आपलं ट्रीट करतोय आणि बाकीचं सगळं वेस्ट वॉटर हे मुळामोठा नदी तसंच सोडतोय आणि ते जाऊन उजनी डॅम पोल्युट होतोय. तिथे अनेक प्रकारचे आजार उद्भवत आहेत. तिथे ग्राउंड वॉटर पोल्युट झालेले, तिथे जनावरांना आजार होतात, माणसांना आजार होत आहेत. किडनी बेल्ट म्हणून तो भाग ओळखला जातो आता. आणि ह्याला जबाबदार आपण, कारण आपण आपलं सुएज हे ट्रीट न करता, म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड सुद्धा सुएज ट्रीट न करता तसंच नदीत सोडतोय. पीएमसीने जायकाचं जे प्रोजेक्ट एक आहे आणि त्या व्यतिरिक्त अजून 132 MMD एसटीपीज प्रपोज केले, तर ते म्हणजे टोटल आता प्रपोज एसटीपीज कागदावर पीएमसीचे दिसत आहेत 528. त्यामुळे टोटल पुढच्या काही वर्षात जेव्हा कधी हे प्रकल्प पूर्ण होतील त्यावेळेला आपली क्षमता सुएज ट्रीटमेंटची जाईल 1005 MMD. पण भविष्यातली क्षमता आणि आत्ताचं जनरेशन हे जरी आपण पाहिलं तरी 629 MMD, म्हणजे 62,900 टँकर्स सुएज आपण रोज नदीत टाकणार आहोत. हे सगळं पूर्ण झाल्यानंतर ही परिस्थिती, कल्पना करा, 62,000 टँकर्स अनट्रीटेड सुएज हे आपण रोज नदीत टाकणार. या प्रकल्पामुळे ट्रॅफिकचं काय होणार आहे हे बघूया आपण. हा रस्ता तुम्हाला माहिती असेल, मात्रे पुलापासून विनय पुलापासून असा शनिवारवाड्यापर्यंत जाणार, ज्याच्यावरून हजारो टू व्हीलर्स रोज कोथरूड भागातली टू व्हीलर्स सिटीकडे येतात आणि संध्याकाळी सिटीमधली टू व्हीलर्स परत कोथरूडला जातात. हजारो लोक जाया करतात. हा रस्ता या प्रकल्पात काढून टाकला जाणार आहे, कारण ब्युटिफिकेशनसाठी. हे नागरिकांना कुठेही कम्युनिकेट केलेलं नाहीये कॉर्पोरेशनने, की जी काही सो कॉल्ड यांनी पब्लिक इंटरॅक्शन सांगितल्या, कधीही प्रोएक्टिव्हली हे सांगितलेलं नाहीये की हा 3 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे साधारण, हा काढून टाकला जाणार आहे. आणि त्याचा ट्रॅफिक जो आहे हा सगळा इकडे नारायणपेठ आणि जंगली महाराज रोडवर येणार आहे, की जिथं ऑलरेडी भरपूर ट्रॅफिक असतो. त्यामुळे ह्या ट्रॅफिकचं काय होणार याच्यावर कुठेही अभ्यास नाही. 4 पूल पाडण्यात येणार आहेत हेही डीपीआरमध्ये म्हटलेलं आहे.
सात पूल एलिव्हेट करणार आहेत, तसे उंच करणार आहेत. तसं पूल कसे उंच, त्याच्यातले काही काही पूल ब्रिटिश कालीन आहेत, म्हणजे असे ते कमानीचे, दगडाच्या कमानीचे, ते पूल कसे एलिव्हेट करणार, याची कुठली टेक्नॉलॉजी वापरणार, काहीही उल्लेख नाही. ते करता येणं शक्यही नाही. याला जो पर्यावरणीय मंजुरी जी या प्रकल्पाला आधी जी घेण्यात आली होती, घेण्यात आली होती असं मी म्हणतोय, कारण तो भूतकाळ झाला, ती अत्यंत खोट्या गोष्टी दाखवून घेण्यात आली होती. त्याच्यात म्हटलं होतं की प्रपोज बिल्टअप एरिया एफएसआय अँड नॉन एफएसआय, एफएसआय म्हणजे जिथं छत असतं ते, आणि नॉन एफएसआय म्हणजे जे ओपन कॉन्क्रिटायझेशन असतं ते, तर दोन्ही मिळून एफएसआय 0 square meters, नॉन एफएसआय 0 square meters, टोटल बिल्टअप एरिया 0 square meters असं दाखवून या प्रकल्पाला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेण्यात आला. प्रत्यक्षात 22.5 lakh square meters, 22.5 lakh square meters या प्रकल्पामध्ये बिल्ट एरिया. त्याच्यात रिटेनिंग वॉल्स, आरसीसी स्लॅब्स वगैरे अनेक गोष्टी, 80% कॉस्ट एस्टिमेट मधली जी आहे ही कॉन्क्रिटायझेशन मध्ये जाणार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि इथे म्हणतायत की बिल्ट एरिया इज 0 square meters. झाड हा एक खूप मोठा विषय, जिव्हाळ्याचा विषय आहे. ईसी मिळवताना काय सांगितलं, नंबर ऑफ ट्रीज टू बी कट नॉट ऍप्लिकेबल, नंबर ऑफ ट्रीज टू बी प्लांटेड नॉट ऍप्लिकेबल. प्रत्यक्षात आता कॉर्पोरेशन म्हणते की 11,000 झाडं आम्ही तोडणार आहोत आणि 11,150 झाडं रिप्लांट करणार आहोत. त्यांचा रिप्लांट करायचा रेट 0% आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं 22,000 जास्त झाडांचा बळी याच्यासाठी जाणार आहे. आणि तुम्ही एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मागितला होता पूर्वी, त्याच्यात म्हणताय 0. आता याच्यात 2019 जे काही पुण्यात पूर येऊन गेले त्या पुरात त्याच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी एक कमिटी राज्य शासनाने नेमली होती. त्या कमिटीने काय म्हटलंय या संदर्भात तेवढंच बघू आपण. पेज 198 वर त्या कमिटीने म्हटलंय, त्या कमिटीचे हेड जे होते ते वॉटर रिसोर्सेसचे चीफ सेक्रेटरी रिटायर्ड होते. कन्सिडरिंग बॅकवॉटर इफेक्ट, the committee has noticed that this aspect is missing even in the hydrodynamic model studies done for the riverfront development project in Pune. म्हणजे संगमांमुळे जो काही बॅकवॉटर, दोन नद्या ज्या वेळेला एकमेकांना मिळतात त्या एकमेकांच्या प्रवाहाचा वेग कमी करतात, ते पाणी अपटतं एकमेकांना, प्रवाहाचा वेग कमी होतो आणि त्याच्या अपस्ट्रीमला वरच्या बाजूला फुगवटा निर्माण होतो, त्याला म्हणतात कॉन्फ्लुएन्स इफेक्ट, बॅकवॉटर इफेक्ट ऑफ कॉन्फ्लुएन्स. तर त्याचा इथे कुठेही विचार करण्यात आलेला नाही, हे सरकारच्या रिपोर्टमध्येच म्हणलेलं आहे. पुढे असंही म्हणलेलं आहे, ड्युरिंग द फ्लड्स, म्हणजे ह्या प्रोजेक्टच्या कॉन्टेक्स्टमध्येच, ड्युरिंग द फ्लड्स निगेटिव्ह हायड्रॉलिक ग्रेडियंट्स आर एक्सपेक्टेड इन नालाज मीटिंग द मेन रिव्हर अँड सुअर लाईन्स विच कॅन कॉज फ्लडिंग इन सम पार्ट ऑफ द सिटी. म्हणजे या प्रकल्पामध्ये 4 धरणं बांधली जाणार आहेत पुण्यात, बराजेस, बंड गार्डन, मुंडवा, गरवारे कॉलेजच्या मागे आणि कसपटे वस्ती, हे बंधारे बांधून नदीचं पाणी अडवलं जाणार आहे. हे वाहतं राहणार नाही, हे शांत स्टॅग्नंट पाणी असणार आहे. आणि त्यामुळे जेव्हा कधी पूर येईल त्यावेळेला ह्या पाण्याची पातळी वाढेल. अनेक ठिकाणी नदीला ओढे येऊन मिळतात, तर हे पाणी, ही वाढीव पातळी जे असणार आहे पाणी, हे त्या ओढ्यांमध्ये जाईल किंवा ज्या ड्रेनेज लाईन्स ज्या नदीत आणून सोडलेल्या आहेत त्या ड्रेनेज लाईन्स मधून रिव्हर्स जाईल हे पाणी. आणि हे त्यामुळे विच कॅन कॉज फ्लडिंग इन सम पार्ट ऑफ द सिटी. बाहेर या पाण्याच्या लेवल्सचा नदीपाच्या बाहेर काय परिणाम होणार आहे याचा कुठेही अभ्यास नाही. एवढंच नाही, या प्रकल्पासाठी मनपानी परत एकदा एन्व्हायरमेंटल क्लिअरन्ससाठी ऍप्लिकेशन दिलं. सीएक आणि सीआय या दोन कमिटींसमोर हे जातं, स्टेट लेवल एक्सपर्ट अप्रेझल कमिटी सीएक, ते स्क्रुटिनी करतात आणि सीआ म्हणून जी कमिटी आहे स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट अथॉरिटी त्यांच्याकडे फायनल अप्रुव्हलला जातं. तर सीएकनी त्यांच्याकडे हे प्रपोजल आल्यावर त्यांनी एक वन मॅन कमिटी नेमली, दुसरे एक सेक्रेटरी वॉटर रिसोर्सेसचे, इरिगेशनचे, आणि त्यांना याचा अभ्यास करायला सांगितलं की याचा तुम्ही अभ्यास करा. त्यांनी एक रिपोर्ट दिला, तो रिपोर्ट कसा आहे काय आहे वगैरे त्या हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय होतो. परंतु त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख काय आहे, एव्हरी इयर ड्युरिंग फ्लड्स ऑफ एनी मॅग्निट्यूड, कितीही पूर आला तरी,
व्हेनेव्हर रिव्हर वॉटर लेवल राइजेस अबव आउटफॉल लेवल्स ऑफ नॅचरल नालाज ऑर ड्रेनेज पाईप्स द सेम वॉटर लेवल विल बी अचीव्ड इन नालाज अँड पाईप्स विच विल क्रिएट इनंडेशन इन अर्बन एरिया. म्हणजे 2019 त्या पुरांच्या बाबतीतल्या अभ्यासात जे म्हणलेलं आहे तेच परत यांनी दुसरे सेक्रेटरी इरिगेशनचे त्यांनी या स्पेसिफिक प्रोजेक्टच्या संदर्भात फीडबॅक देताना म्हणलेलं आहे की याच्यामुळे जिथे ज्या सगळ्या नाल्यांमध्ये बॅक वॉटर लेवल वाढून पूर निर्माण होते असो तर थोडक्यात या प्रकल्पाचे परिणाम काय होणार आहेत. स्टीप राईज इन फ्लड लेवल्स, पुण्यात पूरपातळ्या खूप प्रमाणावर वाढतील, नद्या अशाच घाणेरड्या राहणार आहेत. या प्रकल्पामध्ये नदीचं पाणी शुद्धीकरणासाठी एक तांबडा पैसा नाहीये. शुद्धीकरणासाठीचं जे आहे ते जायकाचं वेगळं प्रोजेक्ट आहे, त्याचा याच्याशी काही अर्थार्थी संबंध नाही, त्याला आम्ही कधीही विरोध करत नाही आहोत. ट्रॅफिक पुण्यातला डिस्टर्ब होणार आहे मोठ्या प्रमाणावर, बायोडायव्हर्सिटीचं डिस्ट्रक्शन होणार आहे, 22,000 वर झाडं तुटणार आहेत, ग्राउंड वॉटर ऍक्विफर्स डिस्टर्ब होणार आहेत, क्लायमेट चेंज कन्सिडर केलेला नाही आणि कुठलेही नॉर्म्स यांनी कोल्लेले आहेत, सगळे जे काही सरकारी नियम आहेत. तर आता हे सगळं झाल्यानंतर फक्त आत्ताचं स्टेटस काय आहे या प्रकल्पाचं एवढं आपण बघूया. 16 मार्च 2020 ला आम्ही एनजीटीमध्ये नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल राष्ट्रीय हरित अधिकरणामध्ये एक केस या प्रोजेक्टच्या एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स च्या विरोधात फाईल केली होती. ती केस पेंडिंग असताना सुद्धा कॉर्पोरेशननी या प्रकल्पाचं काम सुरू केलं. 29/12/22 ला एनजीटीनी पीएमसीला सांगितलं की त्यांच्या एनजीटीच्या लक्षात आलं की यांचा जो एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आहे, मी दाखवलं ते कसे सगळ्या खोट्या फिगर्स दिलेल्या आहेत बिल्ट एरियाच्या किंवा झाडांच्या वगैरे. एनजीटीनी कॉर्पोरेशनला सांगितलं की तुम्हाला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स अमेंड करून घेणं गरजेचं आहे, तुम्ही फ्रेश एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स अमेंड करून घ्या आणि त्यानंतर पुढची कामं सुरू करा म्हणून हे एनजीटीच्या डायरेक्शन त्यांनी दिलेल्या आहेत. पीएमसीनी नवीन एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स साठी अप्लाय केलं. त्याच्यानंतर 7/11/23 ला सीएक म्हणून जी कमिटी आहे की ज्यांच्या पुढे हे प्रपोजल टेक्निकल स्क्रुटिनीला जातं आणि नंतर सियाकडे जातं की जे मान्यता देतात त्याला, सियानी सांगितलं की आम्ही या प्रकल्पाला मान्यता देऊ शकत नाही, पर्यावरणीय मंजुरी देऊ शकत नाही या प्रकल्पाला. म्हणजे हा 44 किलोमीटर लांबीचा प्रकल्प, त्याच्यातला काही भाग पीसीएमसी मध्ये आहे, काही भाग कॅन्टोनमेंट बोर्डात आहे, काही भाग मोठा भाग पीएमसी मध्ये आहे, काही ठिकाणी काम पण सुरू झालेलं आहे. या टोटल 44 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाला ऍज ऑफ नाव पर्यावरणीय मंजुरी नाही. जी काही सो कॉल्ड खोटा डेटा दिल्यामुळे जी पर्यावरणीय मंजुरी मिळाली होती ती ह्या ऑर्डरमुळे रद्द झालेली आहे बाय डिफॉल्ट. आणि त्यांनी काय गोष्टी त्यांना करायला सांगितल्या तेवढं बघूया. फक्त सीडब्ल्यू पीआरएस शुड स्पेसिफिकली कॉमेंट, सियानी काय म्हणलेलं आहे, ऑन वेदर देअर वुड बी राईज इन फ्लड लेवल्स. फ्लड लेवल्स वाढतायत का हे सीडब्ल्यू पीआरएसने स्पेसिफिकली चेक करून आम्हाला सांगावं. वेदर देअर वुड बी प्लुवियल फ्लड्स, ते एम्बँकमेंट वरती जास्त उचलल्यामुळे नदीच्या बाहेर पाणी तुंबल्यामुळे होणारे प्लुवियल फ्लड्स होऊ शकतील का हे चेक करावं सीडब्ल्यू पीआरएसने. वेदर देअर वुड बी फ्लडिंग ड्यू टू कॉन्फ्लुएन्स इफेक्ट, जे पुण्यात 3 संगम आहेत मोठे, याच्यामुळे काय बॅकवॉटर इफेक्ट येऊन फ्लडिंग होईल हे सीडब्ल्यू पीआरएसने सांगावं. स्पेसिफिक क्लॅरिफिकेशन ऑन द फोरमोस्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिड्यूस रिस्क ऑन फ्लडिंग, या बाबतीत स्पेसिफिक क्लॅरिफिकेशन द्यावं सीडब्ल्यू पीआरएसने. कन्फर्मेशन टू इंडियन स्टँडर्ड फॉर ऑल वर्क इन्क्लुडिंग एम्बँकमेंट, इंडियन स्टँडर्ड कुठेही फॉलो होत नाहीये त्याच्यात, त्यामुळे ते सीडब्ल्यू पीआरएसनी कन्फर्म करावं. यांनी ऑलरेडी एम्बँकमेंट ते इंडियन नॉर्म्स फॉलो न करता आत बांधलेले आहे, त्यामुळे हे सॅटिस्फाय होणंच शक्य नाही. वेदर टेरी रिपोर्ट सेईंग 37.5% राईज इन रेनफॉल आणि क्लाउड बस हा कन्सिडर केलेला आहे का हे सीडब्ल्यू पीआरएसने पाहून आम्हाला सांगावं. तो नाही केलेला कन्सिडर. ह्या त्यांनी सीडब्ल्यू पीआरएस कडून कॉमेंट्स मागितलेले आहेत. याच्यात डिटेल्ड कंपोनंट फॉर क्लिनिंग ऑफ रिव्हर्स टू बी इन्क्लुडेड, आणि आपल्याला नदी स्वच्छ पाहिजे
सगळ्यात पहिल्यांदा नदी स्वच्छ, नदीचं पाणी शुद्ध असणं, स्वच्छ असणं आवश्यक आहे. तर ते ह्याचा कुठेही भाग नाहीये. त्यामुळे ते त्यांनी महत्वाचं सांगितलं की डिटेल्ड कॉम्पोनंट फॉर क्लिनिंग ऑफ रिव्हर्स टू बी इन्क्लुडेड या प्रोजेक्टमध्ये. आणि सिया आफ्टर डेलिबरेशन डिसाइडेड टू डिफर द प्रपोजल फॉर द कम्प्लायन्स ऑफ अबव्ह पॉइंट्स. म्हणजे सियानी पर्यावरणीय मंजुरी आत्ता नाकारलेली आहे तुर्तास, जोपर्यंत ह्या अटी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत. त्यामुळे आत्ता या प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी नाही. पर्यावरणीय मंजुरी नसताना सुद्धा पीएमसीने हा प्रकल्प रेटून पुढे राबवला जातोय. रोज हजारो ट्रक राडारोडा नदीत टाकला जातोय. ही आत्ताची परिस्थिती आहे. आणि दुसरी एक केस आम्ही फाईल केली होती की जी झाडं तोडण्याच्या संदर्भात होती. तर त्याच्या एनजीटीने ऑर्डर दिलेली आहे की टिल सिया डिसाइड्स एज टू वेदर द अमेंडमेंट इन एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स इज टू बी अलाउड, नो ट्रीज वुड बी फेड बाय पीएमसी. जोपर्यंत नवीन आम्ही पर्यावरणीय मंजुरी याला सियाकडून मिळत नाही तोपर्यंत एकही झाड तोडता कामा नये. ही एनजीटीची ऑर्डर आहे. आणि आता हे काय अनेक ठिकाणी चाललंय की झाडं भोवतालची जमीन एवढी कट करायची की झाड पडलं पाहिजे, किंवा तो काही भर घालायची ती अशा पद्धतीनं घालायची की झाडं त्याच्याखाली बुजली पाहिजे. आम्ही झाडं नाही तोडली. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं मार्ग काढून याचं व्हायोलेशन चालू आहे. तर आता काय करायचंय? सो एज ऑन टुडे इन ऍबसन्स ऑफ एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आरएफडी वर्क इज कंटिन्यूड. आणि याच्यासाठी आपला टॅक्स पेअर्सचा पैसा जातो. सो व्हॉट नेक्स्ट? हे आत्ताची सिच्युएशन काय आहे हे टेक्निकल इश्यूज पण मी ब्रीफली तुमच्यासमोर मांडले, आणि लीगल काय स्टेटस आहे या प्रकल्पाचं. हे विदाऊट लायसन्स गाडी चालवण्यासारखं सध्या चालू आहे. तर आता या कोणी पकडायचं का? अशीच गाडी चालवू द्यायची आणि भविष्यात पुरांना सामोरं जायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. धन्यवाद. आता याच्यात मला वाटतंय काय वेगवेगळ्या पक्षांच्या भूमिका आहेत.